नमस्कार आज आपण छान असे कुरकुरीत आणि डबल असे फुलणारे पोह्याचे पापड कसे बनवायचे ते बघणार आहोत तर हे साईजने एकदम डबल फुलतात आणि ह्याला कुठलंही पीठ वगैरे बाहेरून आपलं काही दळून आणायचं नाही आहे एक्स्ट्रा काही थांबजाम नाही आहे तर घरात आपले आपण पो कांदा पोहेसाठी जे पोहे वापरतो त्याच पोह्याचे हे पापड आहेत खूप छान चवीला बनतात तर त्यासाठी पोहे आपल्याला मिक्सर बारीक करून घ्यायचे तर एक वाटी इथं पोह्याचं पीठ घेतलं आहे मी तर वाटी थोडीशी दाबून भरली आहे मी ते एक वाटी पाण्याला एक वाटी पोह्याला दोन वाटी पाणी प्रमाण आपल्याला परफेक्ट घ्यायचं म्हणजे आपले पापड जे आहेत एकदम परफेक्ट बनतात ह्यात मसाले पण आपल्याला जास्त लागत नाही आहेत तर चवीनुसार मीठ घालायचं अर्धा चमचा लाल तिखट आणि चिमूडभर हिंग आणि आता हे पाणी उकळायला ठेवायचं आहे पाण्याला उकळी आली की अर्धा चमचा पापडख घालायचं आहे आणि आता गॅस बारीक करायचं आहे आणि आपण जे पोह्याचं पीठ बनवलं आहे ते थोडं थोडं करून यामध्ये सोडायचं आहे तर मी थोडं थोडं करून हे पीठ सोडले याच्यामध्ये आणि हे पोह्याचे पापड बनवताना एकदम जास्त नाही बनवायचे थोडे थोडेच बनवायचे जर जास्त, बन जास्त बायका बनवायला असतील तर तुम्ही जास्त एकदम हे पीठ हाटू शकता जर तुम्ही बनवायला कमी माणसं असाल तर किंवा एकटेच बनवणार असाल तर एका एक वेळी एकच वाटी पीठ असं मळून घ्या तर हे मी उकळी आल्यावरती पोह्याचं पीठ घातलं आहे आणि चांगलं हाटून घेतलं साईडला मी थोडं पाणी गरम करायला ठेवलं आहे थोडंसं कमी जास्त वाटलं तर पाणी घालायला बरं म्हणून पण मला हे बरोबर माप झालं आहे एक्स्ट्रा पाणी घालायची गरज नाही पडली आता हे पूर्ण व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे कुठंही कोरडं दिसलं नाही पाहिजे इतकं मिक्स करायचं आहे गॅस बारीकच ठेवलं आहे मी आणि हे चांगलं मिक्स झाल्यावरती ह्याला झाकण घालून थोडी वाफ येऊ द्यायची आणि झाकण ठेवल्यावरती काही सेकंदच गॅस चालू ठेवायचं आहे आपल्याला आणि गॅस मग बंद करायचं आहे तर तुम्ही बघू शकता पीठ किती जास्त फुललं आहे एक वाटी आपलं पोह्याचं पीठ होतं ते फुलून एकदम अर्धपातीला आपलं जवळजवळ झालं आहे बरोबर पाच मिनिट आपलं असंच झाकून ठेवायचं आहे पाच मिनटानंतर चांगलं ही वाफ बसली आहे आता हे आपण एका परातीमध्ये काढून घेऊयात आणि परातीमध्ये काढल्यावरती आपल्याला तांब्याने किंवा एखाद्या ग्लासने ही पीठ मळून घ्यायचं गरम गरम असतंच मळून घ्यायचं आणि मळून एकदम सॉफ्ट करून घ्यायचे पिठाला तर आधी मी फुलपात्र घेतलं होतं मग ते लगेच तापलं म्हणून नंतर मी थोडा मोठा ग्लास घेतला आहे ज्याची उंची जास्त असेल असा थोडा ग्लास घेतला आहे मी आणि जसं मळल ना तसं हे थोडं चिकट कमी होतं सुरुवातीला वाटतं की खूप चिकट पीठ आहे पण आपण जसं मळत जाऊ ना त्यातलं जा चिकटपणा कमी होतो आणि हे पी पीठ एकदम सॉफ्ट असं तयार होतं आता हे मी चांगलं असं पीठ मळून घेतलं आहे आता बऱ्यापैकी कोमट झालं आहे पीठ तर पाण्याचा हात लावून हे मळून घ्यायचे तेल अजिबात लावायचं नाही पापडाला तेल लावलं तर ते साठवणीचे पापड असतात तर त्याचं तेलाचं नंतर घाणवास यायला सुरू होतं म्हणून पाण्यानंच येते मी थोडंसं हात लावत लावत सॉफ्ट असं मळून घेतलं अजूनही पीठ एकदम थंड नाही आहे माझं थोडं गरम आहे म्हणजे असं कोमट आहे हलकं तर पाण्याचा हात लावूनच मी याचे गोळे बनवून घेते तर सगळे मी गोळे बनवून घेते आणि गोळे हे मी प्लास्टिकच्या एका पिशवीला थोडंसं कट करून त्याचे दोन भाग केले आणि त्याच्यामध्ये हा मी पापड बनवून घेते तर हे इतकं सॉफ्ट आहे की हाताने सुद्धा हा पापड हा पसरला जातो आहे आणि हा पापड जितका पातळ करू ना तितका हा खूप छान लागतो तळला पण जातो चांगला फुलतो देखील पापड हे खूप जास्त असतील आणि हे हाताने खूप वेळ लागत असेल तर आपण हाच गोळा दोन पिशव्यांच्या मधी ठेवून त्याच्यावरती तांब्याच्या मागच्या साईडने असं सा, प्रेस करू शकतो तो, तो लगेच पापड हा पसरतो आणि तांब्यानं पूर्ण पसरत नाही तर थोडासा बऱ्यापैकी पसरतो आणि नंतर आपलं जितकं पातळ आहे तितकं आपण हाताने त्याला पसरू शकतो आणि जसं जसं पीठ थंड होईल ना तसं हे जे गोळे आहे ते थोडे हार्ड व्हायला लागतात मग दरवेळेला गोळा आहे तसं उचलून आपण या पिशवीवरती पापड लाटायला घ्यायचं नाही तर थोडासा त्याला हातामध्ये सॉफ्ट करून घ्यायचं आहे मगच हा आपल्याला पिशवीच्यामध्ये घेऊन त्याचा पापड बनवायचा आहे तर आता मी हे नेक्स्ट टाईमचं असं तांब्याच्या मागच्या साईड दाबून गेलं आहे तुम्ही बघू शकता दाबलं लगेच दाबलं जातो आणि लगेच पसरतो आहे थोडा अजून तुम्ही हाताने त्याला अजून पसरू शकता असेच मी सगळे पापड करून घेतले आणि उन्हामध्ये दे दोन दिवस मी चांगले कडकडीत वाळून घेतलेत आणि वाळून झाल्यावरती तुम्ही बघू शकता त्यांचा कलर कसा आहे आणि कशी थोडी तकाकी आहे छान असे बनले आहेत आणि तळल्यावरसुद्धा एकदम कुरकुरीत असे छान झालेत आहेत चवीत ते एकदम भर लागतात हा व्हिडिओ आवडस नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू